that I will ask you few questions. Okay, everybody take your pen or pencil and your notebook. Okay, now I will write one word on the board. You have to write it its jodakshar. Okay, elaborate that. The first one is Dibba. So in this word, where is the jodakshar? In this word, ba, isn't it? Everybody write it down, ba. Okay, write the how to write this ba jodakshar. First you have to put ba, after that halan, and after that only ba, aadha ba. Okay, next one is Allah. So in this word, where is the jodakshar? Jodakshara ellide idralli la alva. Bariri ellaru neevu ee tara ha nanu baritini. First la baridru la ge halan kodre aadala aguthe alva. I hope all of you written these two answers. If it is right, you are absolutely correct. If it is wrong, then practice it. Okay, in this class we are going to do jodakshar abhyas ka swadhyay, jodakshar abhyas ka exercise. So it is, everybody open your textbook. It is in your 8th page. Okay, I am showing this picture. Yes. Okay. So students, I wrote the first main. Okay. First is बच्चों यहाँ अटनी मुट्ठी में रख लो. तो यहाँ पे बच्चों मकड़े ना कई मुट्ठी मुष्टियलि अटन्नियन्न 18 ರೂಪಾಯಿನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಯಾ ಪೆ ಜೋಡಾಕ್ಷರ ಕಾಕೆ ಬಚ್ಚೋ ಅಟನ್ನಿ ಔರ್ ಮುಟ್ಟಿ ಅಲ್ವಾ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಇಸ್ ಚುಟ್ಟಿ ಕೋಣೆ ಪರ್ ಲಡ್ಡು ಖರೀದಿನ. ರಜೆ ದಿವಸ ಬಂದ ತಕ್ಷಣ ರಜೆ ದಿವಸ ಬಂದ್ಮೇಲೆ ಲಡ್ಡು ತಿಂದಿದ್ದೀರಾ ಅಲ್ವಾ ಎಲ್ಲರೂ. ಆ ಲಡ್ಡುನ ತಗೊಳ್ಳಿ ಖರೀದಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಜೋಡಾಕ್ಷರ ಯಾವುದು? ಚುಟ್ಟಿ ಲಡ್ಡು ಅಲ್ವಾ ಜೋಡಾಕ್ಷರ ಇದನ್ನ. ಹಾ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಇಸ್ ಪನ್ನಿ ಬಿಕರ್ ಗರಿ. ಹಾಳೆಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡ್ಕೊಂಡ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದು ಜೋಡಾಕ್ಷರ? ಈ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಜೋಡಾಕ್ಷರ ಇದೆ? ಪನ್ನಿ. ವೆರಿ ಗುಡ್. ಸೊ ಸಜ್ಜನ್ ಕೆ ಮಮ್ಮಿ ದಿಲ್ಲಿ ಸೇ ಆ ರಹಿ ಹೇ. ಸಜ್ಜನನ ಅಮ್ಮ ದಿಲ್ಲಿಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಜೋಡಾಕ್ಷರ ಎಲ್ಲಿದೆ? ಸಜ್ಜನ್, ಮಮ್ಮಿ, ದಿಲ್ಲಿ, ಮೂರು ಜೋಡಾಕ್ಷರಗಳು ಅಲ್ವಾ. ಇದಿಷ್ಟು ನಿಮ್ದು ನೋಟ್ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಬರೀರಿ. ನಿಮ್ಮ ನೋಟ್ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಬರೆದು ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಹೇಳಬೇಕು. ಆಯ್ತಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇ तो छात्रों, अब हम सेकेंड मेन में आगे हैं. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए. आंसर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट वन इज शाला में छुट्टी की घंटी बजते ही बच्चे क्या करने लगे? आप बताइए. शाला में छुट्टी की घंटी बजते ही बच्चे क्या करने लगे? बच्चे हल्ला मचाने लगे. तो शाला में छुट्टी की घंटी बजते ही बच्चे हल्लड़ मचाने लगे. तो इसका उत्तर है, क्या करने लगे का उत्तर है हल्लड़ मचाने लगे. तो दूसरा प्रश्न है, शिक्षक ने बच्चों को क्या समझाया? शिक्षक ने बच्चों को हल्ला मचाना बंद करो ऐसे समझाए. शिक्षक ने बच्चों को
समझाया कि हल्ला मचाना बुरी बात है. सो वी विल मूव ऑन टू द थर्ड में. ओके, अब हम थर्ड में है वर्ण क्रमानुसार लिखिए. क्या है वर्ण क्रमानुसार लिखिए, राइट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो इन योर टेक्स्ट बुक देयर इज अ थर्ड नेम इजंट इट. प्रश्न 3, वर्ण क्रमानुसार लिखिए. उसमें कौन कौन सा शब्द है? घंटी, मुन्नी, छुट्टी, पप्पू, शिक्षक, बात और आज. तो इन सब में वर्ण क्रमानुसार लिखिए. वर्णमाला है ना, वर्णमाला के अक्षर से ही आप सब ये शब्द को लिखिए. तो पहला शब्द कौन सी है, पहला अक्षर कौन सी है वर्णमाला में? आ, आ है ना. तो आ से कौन से शब्द है वहां पे? आज. तो पहला है आज, मीन्स टुडे. नेक्स्ट वन इज आ के बाद कौन सी अक्षर आती है? आ के बाद कौन कौन सा अक्षर आती है? तो यहाँ पे देखिए आ के बाद कौन कौन सा अक्षर आती है? ग है ना, घंटी. वेरी गुड. सेकेंड वन इज घंटी और उसके बाद कौन सा अक्षर आती है? ग हो गई है. आफ्टर द विच आर द लेटर्स विल कम? बोलिए छुट्टी. वेरी गुड. थर्ड वन इज छुट्टी. वॉल्यूम सो आफ्टर दैट पप्पू. यस वेरी गुड. फोर्थ वन इज एंड आफ्टर पप्पू आफ्टर बा विच विच आर द लेटर्स कम? बा बा बा. वेरी गुड. विच इज द नेक्स्ट आफ्टर दिस आफ्टर बा विच आर द लेटर्स विल कम? Yes, मम्मी. Very good. मम्मी. And after that, which letter comes after ma? Yes, there is a शिक्षक. शिक्षक. So it is in a alphabetical order. आज, घंटी, छुट्टी, पप्पू, बात, मुन्नी और शिक्षक. तो इस पाठ में हम क्या सीखे? स्वाध्याय किए हैं. आज कौन कौन से स्वाध्याय किए हैं? पढ़िए और लिखिए, रीड एंड राइट, एंड निम्नलिखित प्रश्नों का उत्तर कीजिए. आंसर द फॉलोइंग क्वेश्चन. आफ्टर दैट दिस वर्ण क्रमानुसार लिखिए, राइट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो द फोर्थ में इस नीचे दिए गए चित्र पहचान कर उनके नाम लिखिए. आइडेंटिफाई एंड राइट द नेम ऑफ पिक्चर्स गिवन बिलो. दैट इज योर होमवर्क फॉर टुडे. ओके, आई विल सी इन द नेक्स्ट क्लास. ओके, यू हैव टू राइट ऑल दिस इन योर हिंदी नोटबुक. ओके.